नमस्कार नमस्कार नमस्कार, तुमच्या तिघांचे स्वागत आहे व्हायरल झोन प्रोडक्शन हाऊसच्या या व्हिडिओमध्ये। हॅलो, हाय, मी श्रावणी आशिष म्हणजे श्रावणी सोळसकर। मी कौशल जाधव। मी अनुश्री माने। तुमच्या तिघांचंही स्वागत आहे। चला आपण आता क्वेश्चन्स विचारू तुम्हाला। आपल्या येणाऱ्या व्हायरल झोनवरची जी वेबसिरीज आहे त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला काही ठराविक प्रश्न विचारणार आहे। तर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली की आता या व्हायरल झोन प्रोडक्शन हाऊसवरती तुमच्या तिघांची वेबसिरीज येणार आहे, स्पेशली अनुश्री माने, कौशल जाधव आणि श्रावणी। तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, तुम्ही रेडी आहात का? ओके। सो आता तुम्ही शाळा वेबसिरीज तुमची सगळ्या ऑडियन्समध्ये फेमस आहे, सगळे फेमस आहे। तर आता तुमचा फॅन फॉलोअर क्रिएट झाला आहे तिघांचाही आणि शाळा वेबसिरीजचा आणि त्या टीमचाही असेल। तर मला हा प्रश्न विचारायचा की आता तुमची येणारी पुढची वेबसिरीज आहे व्हायरल झोन प्रोडक्शनवरती तुम्ही काम करताय, तर त्याच्या स्टोरीबद्दल त्याच्या तुमच्या एक्सपेक्टेशन काय असतील, काय स्टोरी असेल मे बी? तर माझं पहिलं गेजिंग आहे की नक्कीच भूताचा रोल तर नाही करणार आहे हॉरर मध्ये, पण आवडेल जरा, कारण करतानाचा एक्सपिरियन्स वेगळा असतो हॉरर मधला आणि जे आपण स्क्रीनवर बघतो तो वेगळा असतो। जरा नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स करायला मिळतील। म्हणजे मी भूताचा रोल करणार नाही, जर असेलच म्हणजे भूत हे काय लीड रोल नसतो, ऍक्च्युली दुसरं कोणाचं तरी असतो, सो मी ते करीन। मला तर खूप मजा येईल रोल करताना, आणि ही पण ऍक्च्युली जर मेकअप काढला तर ही पण भूतासारखी दिसेल, थोडी 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 ना दिसेल बऱ्यापैकी। त्याच्यामुळे खरं तर हिच्यासोबत आणि हिच्यासोबत दिदीसोबत दोघींसोबत पण हे करायला आवडेल, म्हणजे तिघं पण आम्ही भूत मिळून सगळ्यांना घाबरू शकतो ना। कारण ऍक्शन मूवीज आणि त्यासोबत सायफाय मूवीज या माझ्या फेवरेट मूवीज, लाईक आपण अवेंजर्स जे सगळे पार्ट्स बघितलेले आहेत असतात, बऱ्याच लोकांनी बघितलेले असतात, त्याच्यामध्ये नताशा जे कॅरेक्टर आहे, सो ती जे ऍक्शन्स करते, किंवा कॅप्टन अमेरिका असेल, अँड मॅन असेल, ठीक आहे, ते हाय लेवलचे ऍक्शन्स झाला, पण असं स्वप्न बघायला काही हरकत आहे, त्याच्यामुळे मला ऍक्शन मूवीज पण करायला किंवा ऍक्शन सिरीज करायला पण आवडते। ऍक्च्युली आवडतच नाही असं मारामारी हे सगळं, पण तोंडी भांडायला आवडेल मला। मला पण खूप मजा येईल ऍक्शन मूवीज करताना, हिला मारीन, हिला पण मारीन, सगळ्यांनाच मारीन। तुझी बॉडी पण आहे तशी, जरा शर्ट काढून दाखव बॉडी तुझी, आता लवकरच दिसेल ती तुम्हाला वेबसिरीज मध्ये। वा वा, म्हणजे आदिनाथ जाधव, कौशल जाधव हा आपल्याला शर्टलेस दिसणार आहे, क्या बात आहे। शाळेमध्ये पण बघितलं तुम्ही। लोकांना जे आवडतं, लोकांना काय आवडतं की आमची लव्ह स्टोरी, लाईक आमचं म्हणजे चॉकलेट हे सगळं देणं वगैरे, लाईक स्कूलमध्ये थोडं असतं तसं एक बालिश प्रेम म्हणतात, लाईक ते आवडतं। सो सेक्स कॉमेडीचा आम्ही म्हणजे विचार तर नाही करत। माझं सांगायचं म्हणलं तर 18+ मध्ये हा सगळा भाग मोडतो, 18+10 28, तर मी 28 आहे, माझे 28, मला काय ऍक्टिंग करायला किंवा असा विषय हाताळायला काही प्रॉब्लेम नाही आहे। त्याच्यात जर तुम्ही माझी इंस्टाग्राम प्रोफाईल चेक कराल तर बोल्ड फोटोज आहेत आणि इवन बोल्ड विषय पण मी हाताळते, आणि माझाही नवरा डिरेक्टर असल्यामुळे जर तोच हा विषय डिरेक्ट करत असेल तर आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम, सो मी मे बी करेन। पण स्क्रिप्ट रिडिंग तर एवढं झालेलं आहे, कारण लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढतच आहे, एक दिवसाचा जनता कर्फ्यू होता आणि जनता कर्फ्यू नंतर लॉकडाऊन, मग पुन्हा ते लॉकडाऊन एक्सटेंड, मग पुन्हा सगळं रिकव्हर होत आलेलं साताऱ्यात, पुन्हा पेशंट सापडले, मग पुन्हा ते एक्सटेंड, ऍक्च्युली काळजी घ्यायला पाहिजे, पण या सगळ्यांमुळे स्क्रिप्ट खूप वेळा वाचली गेली, स्वयंपाक करताना स्क्रिप्ट वाचली, शेंगदाणे भाजताना स्क्रिप्ट वाचली, हिनं याला भांडी घासताना स्क्रिप्ट वाचली, हिनं फशी पुसताना स्क्रिप्ट वाचली, सगळ्या प्रकारे स्क्रिप्ट वाचलेली, आणि स्क्रिप्ट वाचत खूप झाल्यामुळं ते डायलॉग्स खूप मस्त पाठ झालेले आहेत, जे शूटिंग झालेलं आहे आणि जे शूटिंग उरलेलं आहे, तर त्या शूटिंगमध्ये अजून खूप मज्जा येणार आहे, कारण तयारी जोरदार झालेली आहे आमची, ती जोरदार तयारी तुम्हाला सिरीजमध्ये दिसेलच। काय नक्कीच, म्हणजे शाळेचा वर्कशॉप झाला, शाळेचा वर्कशॉप ऍक्च्युली एका डान्सच्या हॉलमध्ये होता, बट हा वर्कशॉप आम्ही घरीच केलेला आहे, म्हणजे घरी म्हणजे सगळं
स्क्रिप्ट रिडिंग, परत बुक्सचं वाचन केलं आम्ही, परत टंग ट्विस्टर, भरपूर कामं केली. म्हणजे आता स्क्रिप्ट असं की डोक्यातच बसले, टाईट बसले एकदम डोक्यात, की बाबा कधी पण उठसूट विचारलं. प्रॅक्टिस आहे ती. आणि दुसरी गोष्ट की कौशल आणि अनुश्री, अनुश्रीपेक्षा जास्त कौशल स्क्रिप्ट जी टायपिंग करायची असते ना कम्प्युटरवर, त्याच्या कामाला मदतीला होता, त्याच्यामुळे याचे तर सगळे तोंडपाठ झालेले. अनुश्री ऍक्च्युली जे माझं कॅरेक्टर आहे, सो म्हणजे ते कॅरेक्टर पूर्ण अंगात उतरलंय, कारण माझ्याशी चिडचिड होती कधी कधी आणि मी ह्याच्यावर खूप रागवते, कारण माझं कॅरेक्टर सुद्धा तसंच आहे, थोडं इंटरेस्टिंग आहे कॅरेक्टर. म्हणजे जे शाळामध्ये होतं, जे शाळा सिरीजमध्ये जे कॅरेक्टर होतं माझं, असं एकदम नम्र लाईक सोजवळ चालत मुलगी, पण तसं नाही आहे, त्याच्या पूर्ण अपोजिट हे कॅरेक्टर आहे. म्हणजे खूप भारी कॅरेक्टर आहे. आणि तशीच मी सध्या रिअल लाईफमध्ये पण प्रेझेंट होते, कारण ते स्क्रिप्ट रिडिंग होऊन 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 ते जे डायलॉग्स आहेत ते पार्ट झाले, आणि ते कॅरेक्टर जे आहेत ते पार्ट झाले पूर्ण. की म्हणजे काय आहे ती, नक्की काय काय आवडतं तिला आणि ती काय करते हे सगळं, सो ते सगळं अंगात मुरून गेलं. एक तर माझं इंटेरियर डिझायनिंग कम्प्लीट झालेलं आहे, सो जर मी ऍक्टर नसते तर माझा फर्स्ट एम होता तो होता MPSC देणं, कारण मी स्कूलला पण जे म्हणजे अ तुकडी होती आमची A डिव्हिजन, की जे अव्वल विद्यार्थी असतात 90+ त्यांच्यामध्ये होते, आणि त्याच्यानंतर सायन्स साईड कॉलेज देन अभ्यास करणं, अभ्यासात पण चांगलंच होते होतं, पण 2012 साली 72 मैल पिक्चर केला आणि तिथून मार्ग बदलला. सो या सगळ्या गोष्टींनंतर माझं एम चेंज झालं. पण जर मी ऍक्टर नसते तर मी एक खूप चांगली इंटिरियर डिझायनर असते, माझं ते कम्प्लीट झालं, किंवा मी एखादी अधिकारी असते. मला खूप आवडलं असतं, कारण माझं लहानपणीचं स्वप्न होतं जर मी कलेक्टर झाले तर पहिला माझा आदेश असता साताऱ्यातले सगळे डास मारून टाक. लहानपणीचा होता ऍक्च्युली, आता नाही असं काही. सो प्रश्न विचारला म्हणून सांगितलं. ऍक्च्युली ऍक्टर नसतो तर मी आता 12th एक्झाम दिलेलीच आहे. आणि मागच्या वर्षी जेव्हा म्हणजे श्रावंतीचा कॉल आला पप्पांना की बाबा ऑडिशन्स वगैरे आहेत त्याला पाठवून द्या, तर मग मी जात नव्हतो. आणि मग पप्पांनी फोर्स केला की जा जा जा. त्यानंतर मग मी आलो. मी जर आत्ता इथे आलो नसतो तर मी आत्ता कुठेतरी पबजी खेळत बसलो असतो, कारण आत्ता सुट्ट्या देत त्याच्या पण काय हे नाही. मग आत्ता पबजीच्या ऐवजी ऍक्च्युली आता वर्कशॉप परत शूट ते सगळं चाललेलं आहे, त्यामुळं मी परत पुढे कंटिन्यू केलं असतं जर ऍक्टर नसतो तर. पुढे कंटिन्यू केलं असतं, माझं स्वप्न आहे की इंजिनियर बनायचं मला चांगलं आणि कुठेतरी जॉब करायचा आहे. खूप सारे इंजिनियर आहेत आपल्या भारतात. येस, बट तरी पण सॅटिस्फॅक्शन. मी जर ऍक्टर नसते तर मी आत्ता घरी असते, म्हणजे नवाईला माझ्या घरात असते. आणि माझी जी हॉबी आहे, मी डिझायनिंग करते, म्हणजे ड्रेस डिझाईन करते स्वतःहून. मी कुठे शिकलेली नाहीये, सो म्हणजे युट्यूबला बघून किंवा जे आपल्याला इंस्टाग्रामवर किंवा कुठेही फोटोज बघायला भेटतात जे डिझायनिंगचे असतात, ड्रेस काही काही वेगळं काहीतरी केलेलं असतं, सो ते मला फार आवडतं आणि ती हॉबी आहे माझी आधीपासून. आणि मी हे आत्ताच नाही करत आहे, मी हे 5वी-6वीपासून करते आणि मला खूप आवडतं. तर मी तसंच काहीतरी वेगळा प्रोडक्ट म्हणजे माझं काहीतरी मी स्वतः बनवलं असतं. आता घरी असते मी आणि हे सगळं चालू असतं माझं. माझं शेड्यूल तर सकाळी उठायचं आणि जे काही माझं स्वतःचं काम आहे ते सगळं करून पुस्तक वाचायचं, देन जेवण, देन थोडी मूवीज बघायचे जेणेकरून काहीतरी शिकायला भेटेल. नेटफ्लिक्सवर किंवा हॉटस्टार, ॲमेझॉन प्राईम ह्याच्यावर वेगवेगळ्या ज्या बाहेरच्या ज्या ऑस्कर विनिंग मूवीज असतील त्या मूवीज बघायच्या. त्याच्यानंतर संध्याकाळी थोडंसं नाश्ता वगैरे हे सगळं झालं की स्क्रिप्ट रिडिंग, देन जेवायचं आणि मूवी बघायची आणि झोपायचं. कौशल कॉपी पेस्ट. हो सेम, कारण आम्ही दोघांनी पण एकत्र शेड्यूल बनवलं होतं त्यामुळे आमच्या दोघांचं पण सेम आहे. फक्त हिचं एवढंच आहे की ही जास्त झोपते, मी कमी झोपते. माझं शेड्यूल बऱ्यापैकी 50% सेम असेल, कारण ॲज युजल नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि ॲमेझॉन प्राईमवरच्या सिरीज आणि फिल्म्स बघणं चालू आहे शिकण्याच्या पर्पजनी. या व्यतिरिक्त स्वतःची डायरी लिहिणं मी मधून अधून लिहिते, कंटिन्यू नाही लिहिते पण मधून अधून लिहिते. आणि जे आपण पिक्चर बघितले थोडंसं त्याच्यावर रिवाईज किंवा त्याचा रिसर्च की त्याच्यातले ऍक्टर्स कोण असतील, काय त्यांनी आधी काय केलेले काय नाही, हे माझा गुगलला सर्च चालू आहे. या व्यतिरिक्त स्वयंपाक बनवावा लागतो सगळ्यांसाठी, ते एक शेड्यूलमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट
की पुस्तकं जी घरात आहेत ती सगळी वाचून झालेली आहेत, त्याच्यामुळं ऑनलाईन पुस्तक कधीतरी वाचतीये आणि उशिरा झोपणं होते आणि यांच्यासोबत उशिरा उठणं होते. मला तर नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार नाही आवडत, मला अमेझॉन प्राईम आवडतं. मला नेटफ्लिक्स आणि हॉटस्टार आवडतं. ऑल टाइम हॉटस्टार, कारण आता ते डिझनी प्लस हॉटस्टार झालेलं आहे आणि डिझनीच्या सगळ्या मूवीज माझ्या फेवरेट मूवीज आहेत. त्याच व्यतिरिक्त काही सिरीज आहेत की ज्या हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सला कॉमन आहेत, सो नेटफ्लिक्स पण समटाईम्स आवडतं, पण त्याच्यावर अडल्ट कंटेंट जास्त आहे. अडल्टपेक्षा मी जास्त थोडा फॅन्टसी सायफायकडे माझा थोडासा कल आहे, सो मला हॉटस्टार आवडतं. हॉटस्टार वरची आवडती वेबसिरीज ऑलवेज गेम ऑफ थ्रोन्स माझी एक नंबरला राहणार आहे, त्याच्यानंतर वॅम्पायर डायरीज राहील माझी आणि बाकीच्या आहेत पण असं फेवरेट असं म्हणता नाही येणार, पण ठीक आहे आवडल्या बघितल्यानंतर आवडल्या. मला नेटफ्लिक्स वरची वॅम्पायर डायरीज खूप आवडती बघायला, फर्स्ट सीझन मी कम्प्लीट केलंय बघून, आणि त्याच्यानंतर हॉटस्टार वरची अव्हेंजर्सची जी पूर्ण सिरीज आहे ती पूर्ण बघितली मी, त्याच्यामुळे हॉटस्टार वरची ती सिरीज पूर्ण आवडते. अव्हेंजर्सची सिरीज, अच्छा फिल्म्सची सिरीज, ओके सगळे पार्ट. ऍक्च्युली मला असं म्हणजे सिरीज वगैरे मी एकच सिरीज बघितली पूर्ण, म्हणजे पूर्ण कम्प्लिटली बघितली, म्हणजे टाइपरायटर ती एक बघितली पूर्ण, आणि जी वॅम्पायर डायरीज आहे ती थोडी बघितली आणि जे अव्हेंजर्स आहे ती पण थोडीच बघितली, पण मला वेबसिरीज पेक्षा जास्त तर मूवीज आवडतात आणि त्यातल्या पण हॉरर थ्रिलर मूवीज खूप आवडतात आणि मला भीती पण नाही वाटत, सो आवडतात मला त्या. रणवीर सिंग वॅम्पायर डायरीज मधला डेमन, म्हणजे इयान समहार्डर, स्कारलेट जॉन्सन, मार्गरेट रॉबी, गल गॅडोट म्हणजे वंडर वुमन, नताशा अव्हेंजर्स मधली आणि वॅम्पायर डायरीज मधला आपला डेमन सॅव्हेटॉर. सगळेच आवडतात सेम लेवल. बॉलिवूड मधले सिंघम. माझा बॉलिवूड मधला पर्टिक्युलर आवडता मूवी नाहीये, पण मला बॉलिवूड मधले जेनेलिया माझी फेवरेट असल्यामुळे मला जेनेलियाचे सगळे मूवीज आवडतात. बॉलिवूड मधला माझा तरी फेवरेट जो डिरेक्टर आहे संजय लीला भंसाली, सो तो ऑलराऊंडर असल्यामुळे त्याचं म्युझिक सेट तुम्ही बघताच, सो त्या मूवीज मला सगळ्या आवडतात, त्याच्या स्टार्ट पासूनच्या म्हणजे हम दिल दे चुके सनम पासूनच्या ते आतापर्यंत पद्मावत असेल, रामलीला असेल, कोणती असू दे त्या सगळ्या आवडतात, कारण त्याच्या मूवीजमध्ये जो पूर्ण असं एकदम भारी वाटतं ना बघायला, गाणी पण ऐकायला इतकं भारी वाटतं ना, तो फिल्म एक असं वाटतं बास बरोबर वर्षात माझा जन्म झाला आहे त्या मूवीज बघायला. तो बॉलिवूडमधला म्हणायला गेला तर संजय लीला भंसालीच्या सगळ्या मूवीज. मराठीमधली आवडती मूवी कोणती? मराठीमधली सगळ्या सेमच आवडतात असं काही नाही, असलं बघितलं नाही. हा म्हणजे मी जास्त बघितलंच नाहीये. बघितली रे त्याच्या लय भारी, मला आवडतो लय भारीतला डायलॉग बोलून दाखव. घंटा नाय तर घंटा नाय, हात भारी आपली लाभ भारी, चायला सगळेच लय भारी. मराठी मूवीज म्हणायला गेला तर मराठी कलाकार आहोत आम्ही, त्याच्यामुळे मी बाकीच्यांना प्रायोरिटी देण्यापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या केलेल्या कामाला प्रायोरिटी देईन. माझा आवडता पिक्चर 72 मैल आणि त्याचे डिरेक्टर होते राजू पाटील आणि प्रोड्युसर अक्षय कुमार जे बॉलिवूड इंडस्ट्रीतले ऍक्टर आहेत. सो त्या ती जी फिल्म बनलेली त्या काळात ती अजूनही बघितली तरी बेस्ट वाटते, सो ती आवडते. इव्हन माझ्या नवऱ्याने बनवलेली असेल खैमूर ती जी अजून रिलीज व्हायची तीही माझी एक फेवरेट मूवीपैकी आहे मराठीतल्या, कारण ती सुपर कॉमेडी आहे, मी बघितल्यानंतर खूप हसलेले आणि अजूनही बघते तेव्हा पण हसते, सो तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. आणि बाकीची जर अदर मूवीज म्हणायला गेलात तर ज्या लव्ह स्टोरी बेस आहेत मराठीमधल्या सो त्या मला आवडतात, लाईक मितवा असेल, कॉफी आणि बरंच काही असेल, किंवा या व्यतिरिक्त काही आर्ट मूवीज पण आहेत की ज्याच्यामधून आपल्याला मराठी माणसाची एक परिस्थिती किंवा मराठी माणसाचं जे काही कष्ट वगैरे असतात ते सगळं दिसून येतं, सो त्या पण मूवीज आवडतात. सो पर्टिक्युलर असं नाव नाही आहे पण मी कॅटेगरी सांगितली तुम्हाला.
खरं प्रेम म्हणजे एक म्हणजे जे कपल असतात त्यांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आणि म्हणजे मनातल्या गोष्टी कळल्या पाहिजेत की नक्की काय हवंय काय अपेक्षा आहे. खरं प्रेम म्हणजे असं सांगितलं एकमेकाला समजून घेतलं पाहिजे एकमेकाची साथ दिली पाहिजे कायम एकमेकासोबत राहिलं पाहिजे जेवताना पुढे बसलं पाहिजे जेवण असतोपर्यंत पाणी काढून दिलं खरं प्रेम म्हणजे न कळत आपल्याकडून दुसऱ्या म्हणजे आपण ज्या व्यक्तीला खरंच लाईक करतो खरंच प्रेम करतो त्या व्यक्तीबद्दलची काळजी त्या व्यक्तीसाठी घेतलेले एफर्ट्स त्या व्यक्तीसाठी कोणतेही एक्सक्युजेस न देता त्याच्यासाठी केलेली धडपड केलेली पण नाही स्वतःला मनापासून वाटलेली धडपड म्हणजे भले त्याच्यामध्ये फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा नवरा बायको असं असतं आपले मित्र मैत्रिणी किंवा आपण ज्यांच्यासोबत काम करतो वर्कमेट्स असतात काही प्राणी असतात पक्षी असतात कोणीही असेल म्हणजे त्याच्या त्याच्यासोबत निस्वार्थीपणे राहून आपण फक्त त्याच्यासाठी काहीतरी छान गोष्टी करणं ते पण विदाऊट एक्सपेक्टेशन्स कारण एक्सपेक्टेशन्स हर्ट्स लव डझंट प्रेमाने कधीच माणूस हर्ट होत नाही त्याच्या एक्सपेक्टेशन्सने होतो त्याच्यामुळं तुम्ही काही एक्सपेक्ट न करता समोरच्याकडून काही न मागता त्याच्यासोबत खुश राहा तर तुम्हाला तुमचं जे खरं प्रेम आहे ते छान दिसेल. तुमचं खरं प्रेम कोणाकोणावर? माझं खरं प्रेम फक्त माझ्या नवऱ्यावरच नाहीये तर आपल्यासाठी एक पिंकू नावाचं मांजर आहे आणि त्या मांजरासोबत अजून दोन मांजर आहेत काळवानी बोका तिघांवर पण तेवढं ते समान प्रमाणात त्या व्यतिरिक्त माझ्या आई वडिलांवरही आहे. जर तसं म्हणायला गेलं तर भावाचा नंबर येत नाही त्याच्यामध्ये नेहमीचा येतो आणि त्यांच्यासोबतच माझ्या फ्रेंड्समध्ये वर्कमेट्समध्ये अनुश्री आहे कौशल आहे राम आहे यांच्यावर माझं खूप छान प्रेम आहे आणि मी त्यांच्यासाठी भरपूर काही 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 मला ज्या आवडतात त्या गोष्टी करते आणि ज्यांची नावं घेतलेली नाही आहेत त्यांनी वाईट वाटून घेऊ नका कारण तुम्ही तुमच्यावरही प्रेम करते पण किती जणांची नावं घेणार ना ते प्रेम हे डिस्ट्रीब्युट होणार ना 50% मोठा फॅन क्लब इथं अनुश्रीचा आहे त्यामुळे अनुश्री पहिल्यांदा सांगेल. ऍक्च्युली आम्ही एका ठिकाणी गेलो होतो गेस्ट म्हणून म्हणजे ऍक्च्युली ते जे आशिष सर आहेत त्यांच्या नातेवाईकांच्याच इथं गेलो होतो त्यांनीच तो इव्हेंट ऑर्गनाईज केला होता सो त्यांनी बोलवलं होतं आम्हाला वायफळे गावी गेलो हा एक डान्स कॉम्पिटिशन होती आणि तिथं म्हणजे खूप गर्दी पण होती आणि काही लोक तर खूप लांबून आले होते त्या गावाच्या इथून खूप लांबून तिथे आले होते आम्हाला बघण्यासाठी आणि जेव्हा आम्ही सगळा इव्हेंट झाला गाडीत बसलो निघालो तेव्हा आम्ही पुढे चाललेलो गाडीतून तेव्हा मागून लाईट्स लागल्या म्हणजे गाडीच्या लाईट्स मागून दिसत होत्या सो आम्ही बघितलं तर आम्हाला वाटलं की नॉर्मल लोक असतील कॉम्पिटिशन संपली म्हणून घरी चालले पण ऍक्च्युली तसं नव्हतं आम्ही खूप पुढे गेलो त्यानंतर त्या लोकांनी आम्हाला क्रॉस करून पुढे आले थांबवली गाडी त्यांची आणि म्हणाले की फोटो काढायचा आहे पण ऍक्च्युली ती जागा म्हणजे तशी नव्हती ऍक्च्युली सगळीकडे अंधार होता आणि झाडं वगैरे सो काही सांगू शकत नाही सो म्हणून मग आम्ही म्हटलं पुढे एक पेट्रोल पंप आहे तिकडे जाऊन आम्ही थांबतो पण तुम्ही तिथे या आणि तो पेट्रोल पंप लिटरली म्हणजे जिथं ती कॉम्पिटिशन होती तिथून 23 किलोमीटर लांब पर्यंत होता तो म्हणजे एवढा अंतरावर होता आणि तिथपर्यंत ते लोक आले ते पण टू व्हीलरवर तिथपर्यंत ते लोक आले फक्त एका छोट्याशा सेल्फीसाठी आणि त्यांच्या मोबाईलवर वॉलपेपरला अनुश्रीचाच फोटो होता ते दोघं यांच्या जोडीचे फॅन होते एवढंच नाही तर हाच मोमेंट नाही पण अशा भरपूर ठिकाणी आम्ही जिथं जाऊ तिथं लोक ओळखतात म्हणतात की अच्छा तुम्ही हे आहात का त्या वेबसिरीजमध्ये करता का छान वाटतं त्यातला स्पेशल मोमेंट असा बरेच आहेत आता तुम्हाला कौशल सांगेल त्याचा म्हणजे आत्ता म्हणजे 2-3 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे की माझा रिचार्ज संपला होता म्हणजे ऍक्च्युली मला पण माहित नव्हतं की रिचार्ज संपलाय बट कॉल पण लागत नव्हतं काय नव्हतं मग त्यात एकाचा फोन आला म्हणजे नंबर कसे काय जातात ते पण मला माहित नाही मग ते फोन आला आणि मला बोलला तो हॅलो मी तुमचा मोठा फॅन आहे बरोबर ठीक आहे बोलला तर म्हणले की मेसेजचा रिप्लाय काय देत नाही तू व्हॉट्सअपला वगैरे म्हणलं काय मी बघितलं नाही ॲक्च्युली मेसेज तुमचे तर म्हणले तुझा रिचार्ज वगैरे संपलाय का काय काय म्हणलं नाही काय तसं म्हणलं खरंच संपलाय का तर मी बोललं नाही संपला वगैरे म्हणलं मी नंतर थोड्या वेळाने मी चेक केला माझा फोन तर रिचार्ज सक्सेसफुल असं दाखवलं होतं म्हणजे ऍक्च्युली मी सांगितलं पण नव्हतं की रिचार्ज मार आणि तो
त्याने रिचार्ज पण मारला लगेच, आणि मला पण ऍक्च्युली माहित नव्हतं की रिचार्ज संपलाय. म्हणजे तो सगळ्यात मोठा माझ्यासाठी हे होता की बाबा इतकं सरप्राईझिंग होतं की इतकं करतात, इतकं भरभरून प्रेम देत आहेत आम्हाला, सगळ्यांनाच प्रेम देत आहेत, म्हणजे सरप्राईझिंग मुमेंट. माझ्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर भरपूर असे किस्से आहेत, कारण 2012 पासून मी या इंडस्ट्रीमध्ये काम करते. तर त्याच्यातला एक असा मला जास्त सरप्राईज करणारा किस्सा असा होता की पुण्यामध्ये मी आणि माझे मिस्टर आशिष आम्ही दोघं जण चाललो होतो. ओला कॅबने आम्ही उतरलो तिथं आणि नटराज हॉटेल स्वारगेटच्या इथं, तिथून आम्हाला ओलाने पुढे हडपसर साईडला कुठेतरी जायचं होतं माझ्या. तो म्हणले इथं ब्रेक घ्यावा, अजून पुन्हा एक दीड तासाचा प्रवास करायचा, काहीतरी नाश्ता करून जावं म्हणून आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो, बसलो. तिथं बसल्यानंतर आम्ही खाल्लं वगैरे, सगळ्या गोष्टी झाल्या. तो सारखा काउंटरवरचा माणूस आमच्याकडे बघत होता, हॉटेलमध्ये बघत होता. मला वाटलं हा ठीक आहे, ओळखलं असेल त्यांनी काही प्रोजेक्टनी. म्हणजे ऍक्च्युली ही वेबसिरीजच्या आधीची गोष्ट आहे, वेबसिरीज मधली गोष्ट नाही, वेबसिरीजच्या आधीची गोष्ट आहे. तर तिथं आम्ही खाल्लं वगैरे आणि सगळं झाल्यावर त्या माणसाने म्हणला ठीक आहे जावा तुम्ही. मी म्हणलं असं कसं जावा, बिल असेल ना काहीतरी. तर म्हणलं नाही तुमचं बिल पेड झालेलं आहे. म्हणलं काय, म्हणजे मला असं इतकं छान वाटलं पण मला राग पण आला. म्हणलं असं कसं डायरेक्ट म्हणू शकता बिल पेड झालेलं, म्हणजे काहीतरी संदर्भ पाहिजे, कोणीतरी म्हणालं पाहिजे ना की बाबा काय बिल दिलंय वगैरे असं. तर मग ते म्हणाले की एक कोणतरी माणूस होते ते आले, ते म्हणाले की यांचं नाव असं असं आहे, त्यांनी बरोबर नावं सांगितली आमची. ते म्हणाले यांचं बिल मी पेड करतोय. म्हणले ठीक आहे, पण त्यांना माझं नाव सांगू नका. त्यांनी एका टिश्यू पेपरवर लिहून पण सोडलेलं की आय एम बिग फॅन ऑफ युअर्स, थँक्स, म्हणजे तुम्ही मला इथं दिसल्याबद्दल वगैरे. तुम्ही खूप शॉक झाले आणि मला खूप असं हसायला पण आलं, कारण का तर माझ्यासोबत माझे मिस्टर होते. म्हणलं आता हा भांडतोय की काय माझ्याबरोबर आयुष होते काय मॅटर या. तर मग तर ते म्हणाले एक काम करू शकता तुम्ही, कारण त्यांनी मलाही नाव नाही सांगितलेलं, तुम्हाला नाव पाहिजे असेल तर त्यांनी कार्ड स्वॅप केलेलं, सो त्या कार्ड स्वॅप केलेल्या बिलावर त्यांचं नाव असेल, ज्यांचं एटीएम असतं ना त्यांचं नाव येतं. सो तिथं नाव होतं पाटील म्हणून, तर ते पाटील म्हणून होते त्यांनी पेड केलेलं त्यांचं पुन्हा. मग मी इंस्टाग्रामला मेसेज चेक केला, कधी मी मेसेज बघत नाही पण मी आता शोधून काढले, त्याच्यात मी ते बिलाचा फोटो टाकलेला आणि सो टॅग केलेलं. मला त्यांचा रिप्लाय आलेला की थँक्स, माझं खूप मोठं भाग्य आहे की मी तुम्हाला बघितलं तरी. म्हणलं भेटायचं तरी, असं कसं तुम्ही डायरेक्ट बिल पेड करून गेलात. म्हणले नाही तुम्ही दोघं जण एन्जॉय करत होता सो मी नाही डिस्टर्ब केलं. म्हणले ठीक आहे. सो ती गोष्ट माझ्यासाठी जास्त सरप्राईझिंग होती, नाहीतर असे भरपूर मेसेजेस येत असतात आणि खूप जण चित्र काढून पाठवत असतात. आणि या व्यतिरिक्त सोनालीच, सोनालीच जी आपल्याबरोबर काम करते शाळामध्ये, जिनं काम केलं काजल, तर तिनंही माझ्यासाठी खूप मोठं एक पेंटिंग काढून मला गिफ्ट केलं. सो ते माझ्यासाठी ते पण खूप छान सरप्राईज होतं आणि तिचं स्वप्न होतं वगैरे या सगळ्या गोष्टी. पण मला ते पण एक दुसरं मोठं सरप्राईज होतं की एवढं मोठं कलरफुल पेंटिंग माझ्यासाठी काढून ती गिफ्ट करते, म्हणजे छान वाटलं मला. तुमच्या तिघात हुशार कोण आहे? तुमच्या दिघात डेअरिंगबाज कोण आहे? तुमच्या दिघात घाबरट कोण आहे? तुमच्या दिघात बडबड कोण आहे? तुमच्या दिघात खोटं कोण बोलत? तुमच्या दिघात लवकर लग्न कोणाचं होणार आहे? तुमच्या दिघात मुलं कोणाला लवकर होणार आहेत? तुमच्या दिघात घाणेरडे इंटरव्ह्यू कोण दिला? हा तुमच्या दिघात घाबरत नाही कोण कशालाच? तुमच्या दिघात टिकटॉक कोण छान बनवत? तुमच्या दिघात सोशल मीडियावर जास्त कोण फेमस आहे? तुमच्या दिघात गर्लफ्रेंड कोणाला आहे? तुमच्या दिघात बॉयफ्रेंड कोणाला आहे?